ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिला शाळांना आधुनिक स्कॅनर प्रिंटर। खासगी शाळांप्रमाणेच महापालिकेच्या शाळाही वृंदीगत होणार। मिरजेतील महानगरपालिकेच्या 7 शाळांना नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आज आधुनिक स्कॅनर प्रिंटर आणि जेरॉक्स असा आधुनिक मशीन महापालिकेच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात देण्यात आले। आज प्रभागातील 7 शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांची सभा घेऊन चर्चा करून शाळांना स्कॅनर देण्यात आला। महापालिकेतील शाळेचा दर्जा वाढावा, विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी त्यांच्या प्रभागातील विविध शाळांना अशा सोयी सुविधा दिल्यात। त्यांच्या प्रभागात त्यांनी नवीन शाळा क्रमांक 7 काढून त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा दिल्या आहेत। महापालिकेतील सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आपापल्या प्रभागातील महापालिकेच्या शाळांना मदत करावी असेही आवाहन नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी यावेळी केलं आहे। यावेळी MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे, नगरसेविका स्वाती पारती, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई, विक्रम पाटील यांच्यासह 7 शाळेतील शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। मधील 6 शाळा, माझ्या प्रभागात 6 शाळा आहेत। घाटावर शाळा आहेत, विस्तारित भागात आहेत, गावठाण भागात आहेत। आणि 2018 पासून मी डोक्यात घेतलेलं आहे की जिथं गोरगरिबांची मुलं शिकतात त्या शाळा चांगल्या डेव्हलप झाल्या पाहिजे। त्यासाठी त्यांच्या बिल्डिंगसाठी खर्च केला। एक शाळा तर आपण टोटल नवीन बांधली, आज त्या नवीन शाळेमध्ये वेटिंग आहे। प्रायव्हेट शाळांपेक्षा आमचे टीचर चांगले शिकवत आहेत, मुलं चांगली आहेत, मात्र त्यांना भौतिक सुविधा बऱ्याच कमी आहेत। त्यामुळे दर महिन्याला आमची मीटिंग होत असते। दर महिन्याला मीटिंगमध्ये आपल्याला काय लागतं काय नाही, तर गेल्या वेळेच्या मीटिंगमध्ये आम्हाला कळवण्यात आलं की आपल्याला स्कॅनर नाही आहे। तर स्कॅनर प्रिंटर आणि झेरॉक्स मशीन असं एकत्र असलेलं अत्याधुनिक आज आपण आपल्या 6 शाळांना दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर प्रभागात नसलेली एक शाळा आहे की ज्या शाळेची टीचर स्वतः बारदी वस्तीमध्ये जाऊन गोरगरीब मुलांना घेऊन येतात आणि शिकवतात, शाळा नंबर 12, त्या शाळेलाही आपण ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। मी असतील, पारदीताई असतील, आमच्या समाजातले सर्वच सहकारी असतील, नगरपालिकेच्या शाळांचा स्तर वाढला पाहिजे ही आमची पहिल्यापासून इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं आमचं पाऊल चालतं आहे। तर पुढची स्टेप म्हणजे आमची पोषक आहार। पोषक आहार नुसतं नावालाच पोषक आहे, तो अपोषक आहे। कारण मी स्वतः 13 नंबर शाळेत शिक्षक म्हणून माझी अपॉइंटमेंट झालेली आहे। जो सर्वात मोठा प्रश्न होता की शिक्षक कमी आहेत, यावर पण मात करून मी स्वतः जाऊन आज शाळा शाळांमधनं शिकवत आहे। तशी मला विना मोबदला परमिशन पण आयुक्तांनी दिलेली आहे। तर यावेळेला मी पाहतो की मुलांना अन्न एकदम चुकीच्या पद्धतीने दिलं जातं आहे, अपोषक आहे ते। तर समाजातल्या काही लोकांना आम्ही आवाहन करून तिथं अंडी असू द्यात किंवा पोषक आहार असू द्या, या गोष्टी पण आम्ही लवकरात लवकर चालू करणार। लवकरात लवकर म्हणजे पुढच्या आठवड्यात चालू करतो आहे। आणि मुलांना खेळण्यासाठीचं साहित्य ते पण उपलब्ध करून देतो आहे। अशा प्रकारे नगरपालिकेच्या माझ्या प्रभागातल्या आणि जवळपासच्या शाळा भौतिक सुविधा आणि सर्व सुविधांनी आम्ही संपन्न करतो। महानकरी न्यूजसाठी आदी माने मिराज।